महाराष्ट्रातल्या नामवंत संतात दासोपंतांचा समावेश होतो, पण केवळ संत म्हणून त्यांची काही प्रसिद्धी नाही, रचनाकार म्हणून त्यांची महत्ता फारच मोठी. गीतार्णव नावाचा त्यांनी प्रचंड ग्रंथ रचला, त्यामध्ये जवळजवळ 1600 पद आहेत. ह्या पदांमध्ये जवळजवळ 75 रागांची नावं दिसतात, जवळजवळ 20 संगीत प्रकार याला म्हणता येतील ते दिसतात. त्यामध्ये आजच्या चतुरंग सारख्या प्रबंध सारख्या प्रकाराचे चेहरे दिसतात. हा दासोपंत रचना करत असे तेव्हा एका दिवसात तो एवढं लिहायचा की त्याला एक ढबूची शाई लागायची असं म्हणतात. म्हणजे दिसा माझी काहीतरी ते लिहावे हा रामदासांचा उपदेश त्यांनी आधीच मनात ठेवलेला होता असं दिसतंय. अशा या दासोपंताच्या रचना अनेक रागात आहेत. त्या रागामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला इस्लामचा प्रभाव दिसतो त्याचप्रमाणे त्यांच्या सुमाराला दक्षिण आणि उत्तर भारताच्या संगीत पद्धती वेगवेगळ्या व्हायला लागल्या होत्या असंही दिसतं. कारण अनेक वेळेला रागांचे शेजारी त्यांनी लिहिलं आहे दक्षिण साळा, दक्षिणेमध्ये हा राग जास्त प्रचारात आहे अशी त्यांना पटलेली खूण त्यांनी नोंदवलेली आहे. अशा या दासोपंतांचं दैवत होतं दत्त दिगंबर आणि त्याला अनुलक्षून केलेली ही रचना. Oh.
पाहिनवो डोळा ते रूप पाहिनवो कमळिन अवधूत हृदयी मी कमळिन